सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. या कडक लॉकडाऊनच्या दरम्यान दिनांक 11 मे व दिनांक 12 मे या दिवसांकरता नागरिकांसाठी सकाळी 7 ते 11 या दरम्यान यापूर्वीच्या आदेशानुसार जे अत्यावश्यक सेवेतील दुकाने आहेत ती सुरू आहेत. मात्र या दरम्यान नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये आणि कोरोनाविषयक ज्या विविध उपाययोजना आहेत त्याचं पालन करावं यासाठी सक्त सूचना दिल्या जात आहेत. महानगरपालिकांची जी विविध पथकं आहेत ती शहरामध्ये कार्यरत आहेत. दिनांक 17 एप्रिल पासून आज अखेर अशा महानगरपालिकेच्या पथकांनी सुमारे 22 लाख रुपये अशी दंडात्मक कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्कचा वापर न करणे आणि दुकान विशिष्ट मर्यादेच्या बाहेर उघडं ठेवणे किंवा दुकानास प्रतिबंध असताना सुद्धा अशी दुकानं उघडी ठेवल्यामुळे अशा दुकानांच्यावर सक्तीची कारवाई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. याशिवाय उद्यापासून जर अशा पद्धतीनं नियमाचा जर कोणी भंग केला तर त्यांच्यावर देखील महानगरपालिकेच्या वतीने ही कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे माझी नागरिकांना आणि सर्व व्यापारी बंधू भगिनींना विनंती आहे की आपण महानगरपालिकेच्या आदेशांचं पण पालन करावं आणि कोणत्याही प्रकारे कोरोनाचं प्रसार आणि फैलाव होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहण्यासाठी आपण महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचं वेळोवेळी पालन करावं.